मित्रांनो नमस्कार, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आपण आज आलोय हडसरला आणि या व्हिडिओच्या सिरीजमधनं आपण जाणून घेतोय की सह्याद्रीमधल्या रानभाज्या। आपण रानभाज्या पावसाळ्यामध्ये भरपूर पाहतो, परंतु उन्हाळ्यामध्ये नेमक्या कोणत्या रानभाज्या असतात ते आपण आज जाणून घेणार आहोत। आणि त्यासाठी मी आज आलोय हडसरला आणि माझ्यासोबत आहेत पवार काका। आणि काकांसोबत आपण आज करवंदाची भाजी बनवणार आहोत। आणि ह्या भागामध्ये अजून कोणत्या भाज्या असतात किंवा उन्हाळ्यामध्ये अजून काय काय इथं फळं उपलब्ध असतात ते आपल्याला काका सांगणार। चला बघू जाऊया आपण। हे भोकरस झाड आहे का? हो, हे भोकरसचं झाड आहे आणि याच्या या भोकरीच्या कोवळ्या पानांची भाजी बनवतात। अच्छा, म्हणजे याची पण एक भाजी बनते? याची पण खूप छान भाजी बनते आणि खायला पण आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगली असते। हा हा, इथे एक पिकलेली दिसते भोकरवरती। हो, पिकलेले भोकर आहे आणि कच्ची पण आहेत। आपण एक पिकलेलेच घेऊ आणि एक कच्ची घेऊ। पण काका भोकरं काढतायत तर काकांनी सांगितले की कोवळ्या पानांची पण भाजी बनते। आता या सीजनला पानं कोवळी नाही आहेत। ही भोकरं याच्यामध्ये ही कोवळी आहेत, ती खात नाहीत? ती खात नाहीत, पिकलेली खातात। अच्छा, ती पिकलेली भोकरं खातात। साधारण कशी लागतात? काय ही गोड लागतात, एकदा खाऊ शकतो? हो, खाऊ शकतात का? गोड लागतात आणि आरोग्याला खूप छान असतात। जरा चिकट लागतंय पण गोड आहे। थोडं पुढे जाऊया आपण करवंदाच्या जाळीपाशी। तिथून आपण कच्ची करवंद काढणार आहोत। करवंद तुम्ही पिकलेली खाल्ली असतील, परंतु कच्च्या करवंदाची पण भाजी बनतात आणि ही भाजी बनवतात। आणि ही भाजी आपण आज काकांची इथे बनवणार आहोत। तर आपण करवंद काढूया। करवंदाच्या याच्यामध्ये साधारण कोणता सीझन असतो पिकायचा? आता एप्रिल मे मध्ये ते चालू होत। आता हे नवीन लागलेले, अजून एक साधारण 15 दिवसाने हे पिकायला सुरुवात होईल। आता इथली मात्र सगळी कोवळी आहेत? हो, आता कोवळे। तर ती कोवळी आपण काढणार आहे, ती कोवळ्या करवंदाची भाजी काढणार। चला मग करवंद काढूयात आपण। करवंद आपण घेतली आहेत, त्यानंतर आता घरी जाऊन ती करवंद साफ करणार आणि त्याची भाजी बनवणार। तर काका इथं अजून ह्या सीझनमध्ये कोणत्या भाज्या असतात? या सीझनमध्ये जरा कमी असतात उन्हाळ्यात। अच्छा, परंतु असं आता भोकरे काय रे सायरेचे धोटे असतात, त्या सायरेच्या धोट्यांची पण व्यवस्थित भाजी होते। अच्छा, अशा तीन चार प्रकारचे असतात, पण पावसाळ्यात खूप असतात। म्हणजे मित्रांनो, हडसरला आल्यावरती पवार काकांच्या हॉटेलला नक्की भेट द्या आणि पवार काकूंच्या हातचं रुचकर आणि स्वादिष्ट जेवणाचा आनंद देखील घ्या। हे आपण कच्चे करवंद घेतलेले आहेत, तर ते आपण त्याचं थोडंसं ठेच्यासारखं करायचं। थोडं ठेचल्यानंतर परत पाणी टाकून स्वच्छ पाण्याने एकदा धुवून टाकायचे आणि त्यानंतर मग कढईत तेल घ्यायचे आणि आपले मसाले वगैरे पहिला कांदा फ्राय करून घ्यायचा। कांदा चांगला पिवळसर झाल्यानंतर त्याच्यात आपले जे घरगुती मसाले ते सर्व मसाले टाकायचे आणि व्यवस्थित फ्राय करून थोडं एक 5-7 मिनटात ती भाजी तयार होईल। तर अशा प्रकारे ती करवंदाची भाजी खायला पण चांगली असते आणि शरीराच्या दृष्टीने खूप छान असते ती।